जे कडेन टेस्ट टेस्ट करपा खातीर. आतां पर्यंत लास्ट केस पॉझिटिव्ह जी आयली ती 3 एप्रिलाक आयली. आनी एक सगळ्यांत बरी गजाल जी आसा, आमचे 7 पेशंट आशिल्ले तितूंतलो 1 पेशंट हो नेगेटीव्ह झालो, ताका ऑलरेडी डिस्चार्जूय दिलो आनी तो डिस्चार्ज घेवन ऑलरेडी आमच्या क्वारंटाईन सेंटरांत रावता. तो ताका डिस्चार्ज दिलो आमी, काल दिलो, आज दिलो, आज सकाळीं दिलो. ना, हो डायरेक्ट पॉझिटिव्ह आसलेलो पेशंट. हय, जो 6 जाण आमी भायल्या कंट्रींतल्यान आयला म्हणटा पळय न्ही, तितूंतलो 1 पेशंट जो कॉन्टॅक्टान येऊन जाल्लो भाव पळय न्ही, तो न्ही हो डायरेक्ट आसलेलो पेशंट. यू एस ना, हो यू एसच्यान आयल्लो, तो सी फेरल न्हू. एप्रॉक्सिमेटली हेजी एज जी आशिल्ली ती 50, 52, 53. हय, ना गव्हर्मेंट क्वारंटाईन सेंटरान आसा. एक बरी गजाल नांव सांगपाक शकना हांव तेजे. ओके, आमी नांव डिक्लेअर पयलीं करूंक ना आनी फुडेंय करचें ना. एक बरी गजाल आसा की आमचे सगळे पेशंट हे रिकवर जाता. आमकां दोतोराच्या पुराय टिमीचेर विश्वास आसा. हांव आयज स्वता परत एकदां व्हिडियो कॉन्फरन्सिंगाच्या माध्यमांतल्यान सगळ्या दोतोरां वांगडा उलयलो. हांवें त्या सगळ्यांचें अभिनंदन केलें. ओके, पुराय गोंय तुमच्या बरोबर आसा हें तांकां सांगलें. आमकां खात्री आसा आनी विश्वास आसा उरलेले 6 पेशंट सुद्दां हे पूर्ण रिकवर जातले हेजी आमकां खात्री आनी विश्वास आसा. पुराय गोंय तुमच्या बरोबर आसा हें तांकां हांवें सांगलें. ओके, त्या खातीर खूब म्हाकाय खूब बरें दिसलें. म्हणजे राती म्हाका रिजल्ट कळना फुडें, म्हाका खरोखरच म्हणजे मनापासून आनंद जालो की आमच्या कडल्यान सुद्दां, म्हणजे जशें बाकीचीं राज्यां सांगतालीं 2 रिकवर 3 रिकवर, त्या प्रमाणे आमच्यो 7 जरी केसी आसतल्यो तरी 1 केस रिकवर जावप ही आमच्या दृश्टीन खूब म्हत्वाची केस आशिल्ली. दुसरी गोष्ट, अवेलेबिलिटी ऑफ द मास्क हे खूब मोठ्या प्रमाणांत स्टेटीन आसा. आतां खूब मोठ्या प्रमाणांत आमी वेगवेगळ्या सेल्फ हेल्प ग्रूप लोकांक कॉटन मास्क हे तयार करपाक लायल्या. आनी त्या खातीर कोणीच म्हणजे चड रेटीन मास्क विकत घेवचे न्ही. हाज्या फुडें म्हाका दिसता घरा घरांनी मास्क तयार करपाक सुरवात करची, कारण आमकां कितले दीस फुडले हो कंपलसरी मास्क वापरचो पडटलो हे आमच्यान आतां सांगूनच जाय. म्हणून बऱ्याच जाणांनी आपले मास्क जे आसा हे विकत घेवच्या पेक्षा प्रत्येकाच्या घरांत नवीन कॉटनचो कपडो हाडून वॉशेबल मास्क जो आसा पळय हो तयार करचो, जेणेकरून विकत घेवपा खातीर अननेसेसरी पयशे जे आसा हे स्पेंड करचे न्ही. ओके, काल एक कंप्लेन आशिल्ली आमच्या इंटरस्टेट मुवमेंट हो रेल्वे ट्रॅका वेल्यान जाता म्हणून. आमचो DIG आपले मेकानिजम घालून एन्श्युअर केलें की रेल्वे ट्रॅका वयल्यान सुद्दां लेबर किंवां कोणी इतर स्टेटींतल्यान ह्या स्टेटींत येवचे ना इतकें आमी एन्श्युअर केलां. थंयसरूय आमचे पुलीस सेक्युरिटी पुलीस पर्सनल जे आसा सगळ्या रेल्वे ट्रॅकाचेर फावट मारून थंयसर गस्ती हें पळयत आसा. ओके, दुसरें आमचे क्वारंटाईन सेंटरचे इन्चार्ज श्री PS रेड्डी हांच्यांनी क्वारंटाईन सेंटरांतल्यो सगळ्यो फेसिलिटीज ज्यो आसा पळय न्ही ह्यो तांकां मेळटा काय ना त्यो एन्श्युअर केल्यो. आतां पर्यंत फक्त मडगांव रेजिडेंसीन 9 इनमेट्स आमचे उरल्या आनी ओल्ड गोवा रेजिडेंसीन फक्त 3 इनमेट्स जे आसा पळय न्ही आमी जांकां क्वारंटाईन करून दवरलेले. 9 म्हणजे 10, 11, 12 जाण फक्त हे क्वारंटाईन सेंटरान उरलेले आसात, जांकां आमी फॅमिली मेंबर्स तांचे जे क्वारंटाईन. हाज्या व्यतिरिक्त एक 4 काय 5 जाण IDA हॉस्पिटलांत आसा. अदरवायज आमी बाकीच्यांक सगळ्यांक थंयच्यान डिस्चार्ज करून घरा कडेन होम क्वारंटाईनान जे आसा हे दवरलेले आसा. ओके, आज ट्रेनिंग फॉर द मास्टर ट्रेनर. ओके, आनी इन्सिडंट कमांडर्स आमी आज मास्टर ट्रेनर्स जे आसा हांकां ट्रेनिंग दिवप ऑलरेडी सुरू केली. हाऊस टू हाऊस सर्वे कशा पद्दतीन जावपाक जाय आनी हांव परत एकदां सर्वेचेर उलयतलो. फक्त कालच्या रिव्ह्यू मिटिंगेंतल्यान कितें जालां तें सांगता आनी मागीर परत उलयता. इवन दो आज आमी पायलट सर्वे कशा पद्दतीचो आसचो. 70,000 लिटर सॅनिटायझर जे आसा रेडी केले, 20,000 लिटर हे तांच्यांनी सरकाराक आनी डिफेन्स फोर्स हांकां सगळ्यांक फ्री ऑफ कॉस्ट दिले. 50,000 जे आसा हे तांच्यांनी बाकीच्या आपल्या वेगळ्या स्टेटींनी हांगासर विकले गेले किंवा बाकीच्यांक दिले. डायरेक्टर पंचायत इन्फॉर्म, म्हणजे 191 पंचायती पैकी 164 पंचायतींनी आपले प्री मॉन्सून वर्क जे आसा हे सुरू केल्लें आसा. म्युन्सिपलिटी हांच्यांनी बी आपले प्री मॉन्सून वर्क हे मोठ्या प्रमाणांत सुरू केलां. दुसरी गोष्ट, आमी नॅशनल हायवेचे प्री मॉन्सून वर्क सुरू करपा खातीर आमी परमिशन दिलां सुरू करचें म्हटलां. हे फावटी आमी ट्रिमींग ऑफ द ट्रीज रोड सायडी जी सगळीं झाडां येतालीं पयलीं आमचे सगळे डेप्युटी कलेक्टर्स पळयताले, पण डेप्युटी कलेक्टर लोडेड आसल्या कारणान
आम्ही ए ई पी डब्ल्यू डी असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ द फॉरेस्ट आणि सी ओ म्युन्सिपाल्टी किंवा पंचायती या सगळ्यांनी ते काम करून घेऊचे असे म्हटलं, जेणेकरून परत पावसानं आमकां इलेक्ट्रिसिटी बाकीच्या सगळ्यांक प्रॉब्लेम जावचो न्ही ह्या गोष्टी खातीर आम्ही स्पेशली तांकां सगळ्यांक कामाक लायिल्ले आसात. ओके, आम्ही आमचे जे ऑब्जर्वर्स आसा तांकां म्हटलां जरी आमची 3 एप्रिलाक लास्ट केस पॉझिटिव्ह येयल्या तरी सुद्दां आमकां फुडले 14 दीस आम्ही कंप्लिटली मॉनिटर करीत आसा. त्या खातीर सगळे जितके आमचे ऑब्जर्वर्स आसात, सगळे इन्सिडंट कमांडर्स आसात, ह्या सगळ्या जाणांक टील 17 तारीख पर्यंत मायन्युटली होम क्वारंटाईन केल्ल्या लोकांचेर, बाकीच्या ज्या जाग्यार आमकां केसीस पॉझिटिव्ह मेळ्ळ्या थंयसर आनी कोणाक म्हणजे फ्लू लायक इन्फ्लुएंझा लायक तांकां सिमटम्स मेळटा काय कितें हाजेर आमचे सगळे जाण लक्ष दवरून आसात. हावस टू हावस ते मॉनिटरूय करता. आमी सगळी मिनिस्ट्री ऑफ द होम अफेअर्स ह्याची गायडलायन ही आमी कंटिन्युअसली फॉलो करता. आतापर्यंत म्हणजे 7 पैकी 1 केस नेगेटिव्ह झाली, फक्त 6 पेशंट हे उरल्या. ओके, हांव विशेष करून कम्युनिटी सर्वीसच्या बाबतीत थोडोसो लोकां मदीं जे कन्फ्युजन आसा ते म्हाका आमी कम्युनिटी सर्वे हो 2-3 गजाली खातीर मुद्दा म्हणून करता. एक म्हणजे लोकांच्या मदीं अवेरनेस जावचो, लोकांक एड्युकेट करचें, आणि हे एड्युकेट करपा खातीर आमी फक्त प्रायमरी टिचर वापरना जाल्यार आमी आमचो थंयसलो बूथ लेवल ऑफिसर BLO वापरता, आमी तलाटीक वापरता, सेक्रेटरी वापरता, इवन दो LDC लेवला वयलो डिफरंट डिपार्टमेंटांतलो स्टाफ सुद्दां ह्या कामान वापरलो वता, म्हणजे ह्या कामान आमी तांकां यूज करतले, जेणे करून आमी नोवल कोरोना व्हायरस संपर्क तोडचा. आणि ही लिफलेट्स जी आसा पळय न्हू, ही लिफलेट्स प्रत्येकाच्या घराघरांत पावयतले, त्या माध्यमातल्यान तेजेरूय अवेरनेस जातलो की कोरोना व्हायरस हो कशा पद्दतीन हो पसरलो वता त्या बद्दल ताका इन्फॉर्मेशन मेळटली. आणि त्याच बरोबर म्हणजे कितें कितें आमी प्रिकॉशन्स घेवपाक जाय आमकां फाल्यां, कारण कशें आसा हें एज्युकेट करप, अवेरनेस लोकां मदीं हाडप हें खूब महत्वाचें आसा, कारण गोंय हें खूब बारीक राज्य आसल्या कारणान प्रत्येक घराघराच्या पर्यंत ही माहिती पावोवपाक जाय म्हणून ह्या सर्वेचो आमी मोठ्या प्रमाणांत यूज करतात. दुसरें आमी आत्तांच जो आयुश डिपार्टमेंटाच्या मार्फत ॲप जो इंट्रोड्यूस केलो, त्या ॲपाच्या मार्फत म्हणजे आयुर्वेदाच्या मार्फत इम्युनिटी बुस्टींग मेजर्स फॉर द सेल्फ केअर ड्युरींग द COVID-19 हाजी एक लिफलेट आसतली, ती दोनूय लोकल लँग्वेजीन मराठी, कोंकणी आनी इंग्लीश ह्या तिनूय लँग्वेजींनी तेजीय म्हायती म्हणजे आमी कितें करपाक जाय ह्या पिरियडांत, म्हणजे इम्युनिटी प्रमोट करपा खातीर आमकां आयुर्वेदीक प्रोसिजर्स जाल्यार कसल्यो प्रोसिजर्स करच्यो, आमकां प्राणायम करपाक जाय आसत जाल्यार आमकां काडे घेवपाक जाय आसत जाल्यार कसल्या पद्दतीचे घेवचे, त्या वेबसायटीचेर आमी नियर बाय आयुर्वेदीक डॉक्टर्स कोण आसा तांचे नंबर सुद्दां हे अवेलेबल केल्ले आसा. आनी सांगपाक खूब खोस भोगता, आमी पयली स्टेट आसा वीथ द प्रोटोकॉल आयुर्वेदाची ट्रिटमेंट ही क्वारंटाईन केल्ल्या पेशंटाचेर आणि इवन दो पॉझिटिव्ह आयल्या पेशंटाचेर वापरपाक वीथ प्रोटोकॉल आमी सुरू केल्ले आसा इन कन्सल्टेशन वीथ अवर मेडिकल टीम. जी मेडिकल टीम, मेडिसिन टीम ही थंय काम करता तांच्या कन्सल्टेशनाच्या बरोबर आमी आमच्या आयुर्वेदीक डॉक्टर्स, आयुर्वेदीक मेडिकल कॉलेज आणि गोवा आयुर्वेदीक मेडिकल असोसिएशन हे दोन्ही कंबाईनली आमचे एक्सपर्ट्स डॉक्टर्स जे आसा हांच्यानी तांकां कितें कितें आयुर्वेदीक मेडिसिन आमी दिवपाक शकता हांचें डिस्कशन जालें. आनी ऑलरेडी वीथ द कन्सल्टेशन वीथ द हेल्थ डिपार्टमेंट आमी ऑलरेडी ती ट्रिटमेंट स्टार्ट केली. सांगपाक खूब खोस भोगता की ही आयुर्वेदीक ट्रिटमेंट नॉट ओन्ली फॉर द क्वारंटाईन पेशंट बट जे पेशंट पॉझिटिव्ह आसा हॉस्पिटलांत ज्यांची ट्रिटमेंट चालू आसा तांकांय आमी म्हणजे इंटिग्रेटेड ट्रिटमेंट जाका आमी म्हणटा ॲलोपॅथीक आणि आयुर्वेदीक ही दोनूय ट्रिटमेंट ज्यो आसा हाज्या फुडें स्टेटीन ह्यो दिल्यो वयतल्यो. ओके, ताज्या खातीर 2 तरेचे म्हणजे कोरोना व्हायरसाचेर आमी कशा पद्दतीन प्रिकॉशन्स घेवची आणि आयुर्वेदाच्या अनुसार म्हणजे आमी कोरोना व्हायरसापासून पयस रावपा खातीर आमची इम्युनिटी कशा पद्दतीन वाडची त्या खातीर हाजो ॲप जो आसा तो इंट्रोड्यूस जालो हे सगळ्या लोकांक कळपाक जाय म्हणून ह्या सर्वेची गरज आसा. आमी हो सर्वे घेता आसतना तेजो डिटेल जो आसा तेजो हेड ऑफ द फॅमिली तेजी ट्रॅव्हल हिस्ट्री आमी फक्त त्याच घरांतल्यान घेतले अशें ना, शेजारच्या घरांतली सुद्दां ट्रॅव्हल हिस्ट्री एखाद्याची आपल्याक खबर आसत जाल्यार आमचे जे सर्वेयर येतले ताका दिवप गरजेचें आसा. बऱ्याच जाणांक ह्या सर्वेच्या बद्दल वेगवेगळ्यो शंका आसा, आपल्या घरातले लोक कोणी बरो ना जाल्यार सांगचो ना, ताका ट्रॅव्हल हिस्ट्री आहा जाल्यार लिपयतालो. हांव तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान एक गजाल मुद्दा म्हणून सांगपाक सोदतां की ह्या बाबतीत कोणीच आपल्याकडे असलेली ट्रॅव्हल हिस्ट्री आपली लिपोवची न्ही,
किंवा आपल्याक जर इन्फ्लुएंझा म्हणजे कोणाक थंडी कंटिन्युअसली खूप दीस असा, खोकली खूप दीस असा, ताप खूप दीस येता जाल्यारय लिपोवचो न्ही. हेजो अर्थ तुमकां डायरेक्टली क्वारंटाईन करतले अशें ना, तर आमी डायरेक्टली तुमची सगळ्यांत पहिल्यात पहिली कोवीड टेस्ट करपा खातीर रिकमेंड करतले. कोणी आपली टेस्ट रिकमेंड केली म्हणून भियोपाची गरज ना. आज आमचो पहिलो पेशंट बरो झालो, वयल्यान म्हणटा वयल्यान फुडें येवपाक जाय. कोणाक जर डाऊट असा, कोणी जर ट्रॅव्हल केला भायरसून येयला आणि अजूनही कोणाक जर शंका असा, कदाचित म्हणजे आपल्याकूय अशा पद्धतीचे सिमटम्स दिसता असत, जाल्यार फुडें येवप हे गरजेचे असा. ताज्या खातीर आमकां हो डेटा मेळपाक जाय आणि हो डेटा कलेक्ट करपा खातीर आमच्या सर्वे टिमीचो खूप मोठो उपयोग जातो. आमच्या बरोबर ANM अंगणवाडी वर्कर्स आणि बाकीचे टीचर्स, म्हणजे जे टीचर असा ते टीम लीड करतले आणि वेगवेगळ्या गावात ANM असतली किंवा आमचे अंगणवाडी वर्कर्स हे त्यांचे फॉर्म जे असा हे फॉर्म भरून घेतले. विशेष करून जेका हायपरटेन्शन असा, डायबिटीज असा, जो एजेड असा, ह्या मनशांक चड कोरोना व्हायरसाचो प्रॉब्लेम हो जावपाक शकता. एक एकदा यंग एज आशिल्लो हो कॅरियर उरूंक शकता, ताका व्हायरस उरतलोच असो ना. म्हणून अशा लोकांनी आपूण जर आमकां आमी पळयता की ज्या भागात आमकां पॉझिटिव्ह पेशंट मेळ्ळ्या आणि त्या परिसरांत अशा पद्धतीचे जर लोक असत, आमकां इन फ्युचर म्हणजे कदाचित पर्टिक्युलरली एरियेचे जर सर्वे करचे पडलो, एरियेचो जर आमकां टेस्ट करचो पडलो जाल्यार आमकां बरें पडटलें. म्हणजे हे सर्वेचे आमकां फायदे आसा. बरेच जाण म्हणटात तुमी सर्वे कित्याक करतात, सर्वे करच्या पयलीं सगळ्यांच्यो टेस्ट करात, चुकीचो समज आसा. हांव ताजेरूय येतां. त्या खातीर आमकां सर्वे जो करपाक जाय वो कोणाचे इन फ्युचर आमकां त्या पर्टिक्युलरली एरियातलो जर टेस्ट करपाचे आसा, जेका आमी कम्युनिटी टेस्टींग म्हणटा, म्हणजे कम्युनिटी हे जावंक जायना आसत, जाल्यार तो सगळो डेटा हो एवेलेबल आसप हे गरजेचे आसा. आणि ताकाच लागून हो सर्वे फक्त आमीच डिसायड करूंक ना, म्हणजे दीस इज नॉट अ पॉलिटिकल डिसिजन. परत सांगता, इन कन्सल्टेशन वीथ अवर हेल्थ टीम, वन हू इज अ एक्सपर्ट, म्हणजे एपिडेमिक डिसिजन जो एक्सपर्ट डॉक्टर्स आसा आमचे, डायरेक्टर ऑफ हेल्थातले गोवा मेडिकल कॉलेजचे, आणि ह्यांच्या बरोबर सगळ्यां कडेन उलोवन हे डिसिजन ठरलेले असा. दीस इज नॉट पॉलिटिकल डिसिजन, हांव परत सांगता. आणि इन कन्सल्टेशन विथ इन द सेक्रेटरींचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जाता, वेगवेगळ्या स्टेटींनी कितें केलां, कसलो मॉडल हे केला, त्या सगळ्या कन्सल्टेशनांतल्यान आमी ह्या निर्णयाचेर येयल्या की आमकां हो सर्वे करपाक जाय. म्हाका दिसता जेंका जेंका आमी सर्वे खातीर आपयल्ले आसा, तेंच्यांनी सगळ्यांनी समजून घेवचें की सगळीं प्रिकॉशन्स सर्वे करपी सगळ्या स्टाफाची आमी ऑलमोस्ट सगळीं प्रिकॉशन्स घेताले. आमकांय खबर आसा आमी आमच्या स्टाफाक धाडटा, आमकां खंयसरूच रिस्क घेवपाची ना. बरेच जाण वेगवेगळे प्रश्न विचारतात, तेंची तुमी टेस्ट केल्या काय कितें, इतके भियोन वचपाची गरज ना, कम्युनिटी ट्रान्समिशन ते जावचे न्ही म्हणून हो सर्वे असा. ताका लागून वेगवेगळे लोक नाका नाका जाल्ले प्रश्न सोशल मिडियातल्यान, पेपराच्या माध्यमातल्यान, पॉलिटिकल हितूंतल्यान वेगवेगळे विचारतात, बट ताका सगळ्यांक कळपा खातीर सांगता आमकां कम्युनिटी ट्रान्समिशन करपाचें ना. म्हणून आमकां कम्युनिटी सर्वे ऑन COVID-19 हो खूब महत्वाचो असा. हांव डिस्ट्रिक्ट बिलवाडा डिस्ट्रिक्टाचो COVID-19 हाजो हांव हे धाडला. ताज्या पयलीं हो फॉर्म आसतलो, ज्या फॉर्माचेर आमी सगळी डिटेल्स घेतले आनी तेजेर वेगवेगळे प्रश्न विचारतले. हांव सगळ्या गोंयच्या लोकांक रिक्वेस्ट करता की खरी खरी उत्तरां आनी खरी आपली ट्रॅव्हल हिस्ट्री दिवची, आपली दिवची, आपल्या शेजाऱ्याची दिवची. इतकेंच न्ही तर आमी ज्या कॉलनीन आपल्या कडेन कोण रुमांक रावता जाल्यार तेजीय दिवची, कारण ते गरजेचे आसा. तो आत्तां कारण भायर सरला आसत जाल्यार ती सगळी कम्युनिटी हिस्ट्री गोंयच्या आरोग्य लोकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृश्टीन हे खूप महत्वाचे असा. सगळ्या लोकांनी सहकार्य करचे आमच्या सर्वे टिमी कडेन, आणि सर्वे टिमीन काम करपी सगळे लोक ज्या पद्धतीन आम्ही म्हणतात यांना कसलेच भियोपाची गरज ना. आम्ही क्वारंटाईन केल्या घरांनी त्यांना चला म्हणूंक ना, आणि डायरेक्ट त्यांचा खंयसरूच संपर्क जो असा पण वो पर्टिक्युलरली पेशंटाकडे येऊचो ना, इतकी काळजी आम्ही घेतल्या. डिस्ट्रिक्ट बिलवाडा जो असा पण त्याचा हांवें टोटल फॉर्म, त्यांच्यांनी किती केला व सगळो मॉडेल हांवें पळयला, हांवें स्वता पर्सनली स्टडी केला. ताज्या खातीर लोकांक खंय तरी गैरसमज पसरचो न्ही, राजस्थानांत तशें करूंक ना तुमी, ते कित्याक करता. तर हांवें पर्सनली स्टडी केला, आमच्या सेक्रेटरी हेल्थ आनी बाकीच्यांनी केला, ते सगळें जालें. तेंच्यांनी कितें केलें, म्हणजे 144 लायले, बॉर्डर सील केले आपल्यो डिस्ट्रिक्ट, आतां तेंच्यांनी वयल्यान डिस्ट्रिक्ट बॉर्डर सील केल्या, ओके, रेल्वे रोड हे बंद केले, एपिडेमीक कंटेनमेंट. आनी तेंच्यांनी कितल्या मुद्दामून हांव तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता की त्यांच्यांनी त्यांची स्क्रीनिंग स्ट्रॅटर्जी किती आशिली, तर त्यांच्या डॉक्टर्स आणि जी टीम्स आशिली त्यांच्यांनी सर्वे टिमीक ट्रेनिंग दिल्या, म्हणजे जेका आमी ट्रेनर्स फॉर ट्रेनी जे म्हणटा पळय न्हू ते. आणि ताज्या उपरांत पहिल्या फेजीन त्यांच्यांनी सिटी स्क्रीन केली, तितूंतल्यान जवळपास त्यांच्यांनी
सर्वे टीमूच त्यांची 3072 जणांची आशिल्ली. नंबर ऑफ हाऊजेस जवळपास 214,667 इतकी त्यांच्यानी घरां सिटी एरियेतली सर्वे केली. 10,71,315 ह्या लोकांक त्यांच्यानी स्क्रीन केल्यान तितूंतल्यान 4,258 म्हणजे तांकां पेशंट जे मेळ्ळे पळय न्हय हितूंतल्यान हे 4,258 आनी ह्या 4,258 सिटींतल्या पेशंटाची तांच्यानी मागीर स्क्रिनींग टॅस्ट केली. ओके, विलेज एरियेनी त्याच पद्दतीन तांच्यानी जवळपास म्हणटा तशें 4,41,953 घरां सर्वे केली आनी तितूंत 22,39,134 जवळपास तांकां लोकांक सर्वे केले. आनी ह्या दोनूय माध्यमांतल्यान तांकां फस्ट फेज आनी सेकेंड फेज म्हळ्यार जवळपास 17,500 सुमार लोकांक तांच्यानी स्क्रिनींग टॅस्टा खातीर धाडले हे रुरल एरियेंत आनी ह्या दोनूय एरियेंत तांच्यानी अशा पद्दतीन त्या खातीर तांच्यानी हावस टू हावस सर्वे केलो. आनी तेज्या उपरानूच तांच्यानी इन्फ्लुएंजा लायक इलनेस म्हणजे अशा पद्दतीचे तांकां सायन्स आनी सिमटम्स आसा ह्या लोकांक तांच्यानी स्क्रीन केलें, तांकां वेगळें केलें आनी तांची टॅस्ट केली. सर सकट सबर्न डिस्ट्रिक्टान सगळ्यांच्यो टॅस्ट करूंक ना आनी आमकां तश्यो सगळ्यांच्यो टॅस्ट गोंयांत करपाची गरज ना. आनी ताकाच लागून आमी म्हणटा की आमकां एखाद्या भागांत एखाद्या जर तालुक्यांत सपोज आमकां 4 केसी मेळ्ळ्या जाल्यार आमकां तो एरियांतल्या लोकांक कदाचीत अशें सिमटम दिसता आसत जाल्यार त्या एरियांतल्या लोकांचे आमकां टॅस्ट करपाक जाय. हे सर्वेची गरज आसा. बरेच जाण विचारतात सर्वे कित्याक काय म्हणून, ह्या गजाली खातीर सर्वेची गरज आसा. ओके, त्या खातीर म्हाका दिसता सगळ्यांनी म्हणजे आमकां सर्वे खातीर सहकार्य करचें. तेज्या उपरांत आमकां मॉनिटरींग टीम आनी हे ते सर्वे केल्या उपरांत फुडले काही मेजर्स घेवपाचे आसा. ते मेजर्स जे आसा ह्या सर्वेच्या माध्यमांतल्यान आमी सगळे जाण घेतले ते तुमचे कडेन हांव मागतां. कारण सगळे लोक हे आमकां सर्वे खातीर आमकां निश्चितच सगळे जाण आमकां मदत करतले. आनी हो सर्वे जाल्या उपरांत आमी ऑलरेडी आजून एक एप हेल्थाचो एक एप जो आसा इंट्रोड्यूस केला. हे सगळें आमी डावनलोड करतले म्हणजे प्रत्येकाची म्हायती सिटी एरियेंतली विलेज एरियेंतली त्या त्या एपाचेर तेजे हेल्थ पॅरामिटर कफ कोल्ड हायपरटेन्शन डायबिटीज तेजे बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स जे आसा हेजो एक डेटा जो आसा तो रेडी जातलो. ह्या निमित्तान पुराय गोंयांतल्यान एक वेवस्थीत सर्वे केल्या उपरांत आमकां डेटा रिलीज करपाक मेळटलो. आत्तांच आमी आयुर्गोवा COVID-19 हो एप आमचे आयुश मिनिस्टर श्री श्रीपादजी नायक हांच्या बरोबर आयुर्वेदीक कॉलेजी प्रिंसिपल डॉक्टर बाळे, डॉक्टर कोरडे, डॉक्टर स्नेहा भागवत, डॉक्टर धर्मेंद्र प्रभुदेसाय ह्यांच्या सगळ्या टिमीन एफर्ट्स घेवन आयुर्गोवा 19 हो एप आमी आतां इंट्रोड्यूस केलो. ह्या एपाच्या माध्यमांतल्यान इट वील क्रिएट द अवेरनेस फॉर द जनरल पब्लीक गोवा म्हणजे रिगार्डींग द COVID-19 हाज्या बद्दल ह्या एपा वयल्यान सगळ्या जाणांक इन्फॉर्मेशन ही मेळटली. तेज्या बद्दल तांकां आयुर्वेदांत हाज्या खातीर कितें ट्रिटमेंट अवेलेबल आसा म्हणजे आमी आमची इम्युनिटी बुस्ट करपा खातीर परत एकदां म्हणटा हांव आयुर्वेदान हेजे COVID-19 बरो करपाचें वखद ना तर आमी आमची इम्युनिटी वाडोवंक शकता. आमकां कोरोना व्हायरसाची लागवड जावंक जायना म्हणून आमी घेवपाचे प्रिकॉशन्स कितें म्हणजे आमी प्राणायम करपाचे, आमी योगासनां करपाचे आनी कितें मॅडिसिन्स आमी कितें घेवपाक जाय जाल्यार त्या हाजेर तेंच्यानी ऑलरेडी आमचो डायट कसो आसचो, आमची लायफस्टायल कशी आसची, ओके, अशी वेगवेगळ्यो गजाली ह्या एपाचेर तेंच्यानी सांगलेल्यो आसा. बऱ्याच जाणांनी तो डावनलोड करून घेवचो. ओके, त्याच बरोबर आमचो आपल्या नियर बाय कोण आयुर्वेदीक डॉक्टर्स आसा जो आपल्याक गायड करपाक शकतलो तांची नांवां सुद्दां ही तेंच्यानी त्या एपाचेर दिल्ली आसा. हांव म्हाज्या ऑफिसांतल्यान हो सगळ्यांक तेजी लिंक जी आसा ती धाडपाक लायता. ओके, दुसरो म्हत्वाचो निर्णय आमची इकॉनॉमीक रिवायवल कमिटी ही फाल्यां डिक्लेर जातली. एक इज एन इकॉनॉमीक रिवायवल कमिटी आनी दुसरी एक आमी टू कीप कंट्रोल ऑन गोवमेंट एक्सपेंडिचर कंट्रोल करपा खातीर ज्या पद्दतीन केंद्रांत ABC ही एक्सपेंडिचर डिवायड करपा खातीरूय बी म्हणजे गोंयांत हाज्या फुडलो एक्सपेंडिचरूय आमकां कंट्रोल करचो पडटलो तो कशा पद्दतीन करचो हाज्या खातीर आमी एक कमिटी CS आमचो सेक्रेटरी फायनान्स आनी पुनीत कुमार गोयल ह्या तिगाय सिनियर सेक्रेटरींची एक कमिटी काडल्या की पुराय स्टेटींतलो प्रायोरिटी जी आसा पळय न्ही आमी जशें म्हणटा की रेवेन्यू एक्सपेंडिचर ही आमची प्रायोरिटी उरतली. कॅपिटल एक्सपेंडिचर करपाचें जाल्यार तें खंयचे करपाचें प्रायोरिटायज करून फुडल्या वर्स भरा खातीर कशा पद्दतीन
स्टेटीचो एक्सपेंडिचर जावचो हाज्या खातीर आमी कमिटी जी आसा ही फाल्यां नोटिफाय जातली. ह्यो दोनूय कमिटी ज्यो आसा ह्यो फाल्यां नोटिफाय जावपाच्यो. इकॉनॉमीक रिवायवल कमिटीन आमी प्रायवेट लोकांची एक 7-8 जाणांची फ्रॉम द डिफरंट फिल्ड हांची नांवां शॉर्टलिस्ट केल्या. आयज सांजे पर्यंत फायनल जातली आनी इन कन्सल्टेशन वीथ अदर्स म्हणजे बाकीचे सगळे इंडस्ट्रीतले वेगवेगळ्या इंडस्ट्रीतल्या लोकांतल्या कन्सल्टेशनाच्या भितर त्यांच्यानी एक प्रिलिमिनरी रिपोर्ट आमी म्हटला 10 दिसांनी दिवचो आनी त्याच्या उपरांत फायनल रिपोर्ट दिवपाक तांकां कदाचीत आनीक 20-21 दीस लागतले. बट गोंयची इकॉनॉमीक रिवायवल खातीर आमकां कितें कितें गरज आसा. म्हजें म्हणणें आसा ही जरी आमी कमिटी काडली जाल्यार जेका जेका दिसता त्या सगळ्यांनी अशा पद्दतीची सजेशन्स ऑन मेल किंवा वॉट्सॅप म्हाकाय पर्सनल धाडल्यार जाता, म्हाज्याय मेलाचेर धाडल्यार जाता. प्रत्येकाक म्हणजे सामान्यांतल्या सामान्य मनशाक सुद्दां दिसता आसत इकॉनॉमीक रिवायव करपा खातीर आपलें कॉन्ट्रिब्युशन स्टेटीक आसचें की ही आयडिया आसा नवीन आयडिया ह्या निमित्तान आमी स्टेटींतली इकॉनॉमी रिवायव जावंक शकता आसत जाल्यार सगळ्यांनी आपली आयडिया शेअर करपाक कांयच हरकत ना. आमी सगळ्यांच्यो आयडिया वेलकम करता आनी सगळ्यांच्यो आयडिया ज्यो आसा त्यो कन्सिडर केल्यो वयतल्यो. फुडलें एक वर्स हें आमकां स्टेटी खातीर इकॉनॉमीक रिवायव हें वेगवेगळ्या पद्दतीत एग्रिकल्चर इंडस्ट्री म्हण किंवा आय टी इंडस्ट्री वेगवेगळ्या कशा पद्दतीन इकॉनॉमीक रिवायव जातलें हाजो विचार आमकां सगळ्या जाणांक करपाक जाय. लॉकडावन पिरियड जरी 14 तारखेक सोंपतलो जाल्यार अजुनूय हांव परत सांगता की मोठ्या प्रमाणांत लोक अजुनूय भायर येता त्या रस्त्यार येवचें न्ही. ओके, त्या खातीर प्रत्येकान घरांत रावचो. आपल्या घरांत रावप हें गरजेचें आसा. कामा शिवाय बरेच कडेन पळयता की वेगवेगळे कडेन पत्रकार किंवां सोशल मिडियाचेर फोटोग्राफ्स प्रिंट करून हाडटा. बट जेका गरज ना तेणी कामा शिवाय म्हणजे भायर सरचो न्ही अशी म्हजी सगळ्या जाणांक विनंती आसा. आमी सोशल डिस्टन्सींग मेनटेन करपाक जाय. आमकां येता त्या 14 तारखेच्या उपरांत सुद्दां कशा पद्दतीन आमचो लॉकडावन आसतलो हाजेर विचार सरकाराचो सुरू आसा. तो 13 तारखे पर्यंत डिक्लेर केलो वयतलो. फक्त गोंयांत येवंक ना. आमच्या कॅप्टन ऑफ पोर्टा कडेन अशा पद्दतीचे ऑफिशियल करस्पोंडन्स आयले. आमी तांकां सांगला तुमी एमएचएचो प्रोटोकॉल फॉलो करा. मिनिस्ट्री ऑफ द होम अफेर्स हाजो आमकां खबर आसा, वी आर कन्सर्न ताजेर गोंयकार आसा. पण एमएचए आतांच्या घडीक एमएचए प्रोटोकॉल मिनिस्ट्री ऑफ द होम अफेर्स हेजो प्रोटोकॉल फॉलो करप गरजेचो आसा. त्या खातीर आयज पर्यंत आमच्या मर्मगोवा पोर्टाचेर आमी फॉरेन पॅसेंजर्स केन्ना उतरून घेवंक ना. आनी प्रोटोकॉल आनी गायडलायन कितें सांगता तर तेंच्यांनी त्या पोर्टाचेर उतरूंक जाय. त्या पोर्टाचेर 14 दीस क्वॉरंटायन रावपाक जाय. ती सिस्टीम थंय अवेलेबल आसा. त्यातीर तेंच्यांनी थंयसर 14 दीस क्वॉरंटायन रावचें आनी आपल्या क्वॉरंटायन आशिल्लो ही सर्टिफिकेट घेवन गोंयांत येवचो भायरोड. आमी परत तेंकां गोंयांत आयल्या उपरांत टॅस्ट करून घेतले आनी परत तेंकां क्वॉरंटायन दवरतले. कोणीय आमचो कोणीय आमचो गोंयकार भाव जेका येन दिसता आसा तेणी सध्या एमएचएचो प्रोटोकॉल फॉलो करप गरजेचो आसता. सेम प्रोटोकॉल आमी म्हणटा तेच न्ही. वी आर वेटींग फॉर द मिनिस्ट्री ऑफ द एक्सटर्नल अफेर्स. सेम सगळ्या जाणांक प्रोटोकॉल सेम आसतलो. हय, आमी ऑलरेडी इन कॉर्डिनेशन वीथ आमची थंय मेडिकल टीम आसा. तांच्या कॉर्डिनेशनान तांच्या सुरू केल्ली आसा. आत्तां सुरू केल्या ते तशें पळोवंक वचत जाल्यार ते खूब बरें आसा, क्युअर जायत आसा. आतां आमी ताका आनीक इम्युनिटी बुस्ट जावपा खातीर आयुर्वेदिकाचे ट्रिटमेंट सुरू केल्या. इन गोवा इज द फर्स्ट स्टेट इन कन्सल्टेशन वीथ अवर एमडी मेडिसिन टीम वन हू इज वर्कींग ऑन डॅट कोविड पेशंट. सर्वे टिमीचे ट्रेनरांचे प्रशिक्षण चालू जाला. ताज्या उपरांत जो बेसीक सर्वे करतलो तो ट्रेनर मास्टर ट्रेनर वचून तांकां ट्रेनिंग दितलो. हांवें 2 फोटोग्राफ पळयले. खरें म्हणजे 22 लोकांच्या वयर आमच्या ट्रेनिंग प्रोग्रामात प्रत्येक ट्रेनिंग घेतला ते कोण ना. एकूच फोटो जो फाटसून व्हायरल झाला तुम्ही फाटसून म्हणजे त्यांनी पटकन ते 22 जण एकीकडे येले म्हणून तो फक्त सोशल डिस्टन्सिंग दिसता. तुम्ही फुडलो फोटो पळयात ते आम्ही सोशल डिस्टन्सिंग सांभाळूनच त्यांना ट्रेनिंग प्रोग्रामात बसयल्या. 22 लोकांच्या वयर खंयच्या ट्रेनिंग हॉलांत लोक ना. फक्त एकूच फोटोग्राफ तो दिसता पळय न्ही, तो एकीच कडेन येयल्या कारणान दिसता. हांवेनूय पळयला सोशल मिडियाचेर.
ना आम्ही सोशल डिस्टन्सिंग सांभाळूनच बसले म्हटलं सगळं. दुसरं विषय किती हवा की आता तुम्ही आव्हान केल्याप्रमाणे आणि प्रत्येकाक जबाबदारी आपली कळल्या त्यामुळे सर्वे करपाक कोणाचो विरोध ना. पण विषय असा झाला की सर्वेचे काम दिवपाचो जो गोष्ट झाल्या आता ट्रेनिंग दिल्या त्यांना ट्रेनिंग किती झाला खंयच्या स्कुलात कोण टीचर असलो पण त्याला त्या तालुक्यात ट्रेनिंग आफयला हेजो अर्थ त्याला थंय घालचे ना सर्वे खातीर. हांवें इवन दो ते कशें आसा आम्ही हे काम खूप स्पिडीन करता थोड्योश्यो चुको स्पिडीन करता आसतना जाता काम करता तोच चुकतलो काम करिना तो चुकचो ना. त्या खातीर हांवें ऑलरेडी इन्स्ट्रक्शनूय दिली की आपल्या घराकडे जो नियर बाय विलेज आसा किंवा आपल्या वाड्यात थंयसरूच ताका सर्वेक घातलो वयतलो. आयज सुद्दां ट्रेनिंगे वयतना दुसऱ्या तालुक्यान म्हाका जेंच्यांनी कॉन्टॅक्ट केलो दुसऱ्या तालुक्यान वचूं नाका तूं तुज्याच तालुक्यान ट्रेनिंग घे थंयसर इन्फॉर्म करा पूण हांगा ट्रेनिंग अटेंड करता म्हणून हें तांकां सांगलां. आतांय बी हांवें ऑलरेडी हेका डायरेक्टर ऑफ एड्युकेशन आनी आमच्या हेल्थ सेक्रेटरी हांकां सांगलेलें आसा की सपोज एखादो मनीस जर वाळपयचो आसत जाल्यार ताका वाळपयनूच घालपाक जाय वाळपयच्याक काडून मया घालपाची गरज ना. किंवां मयाचो जर आसा तो टिचर खंय आसलो पणजे आसलो जाल्यार ताका पणजे घालपाचो ना ताका मयांत घालपाचो. ताज्याच पंचायत एरियेंत किंवां त्याच पर्टिक्युलरली तालुक्यान ताका नियर बाय विलेजींत घातलो वयतलो ताका दुसरे कडेन घालचो ना. दुसरी गोश्ट दोगूय पेरंट्स जर आतां घातले आसत जाल्यार भितरले एकट्याकूच ट्रेनींग म्हणजे आई आनी बाबा दोगांय एकट्याची टिचर आसत तांकां धाकली भुरगीं आसात मागीर दोगांय ट्रेनिंगाक घातले काय कितें ना. आमी सांगला भितरल्या तेंच्यांनी एप्लिकेशन दिवपाचे डायरेक्टर एड्युकेशनाक एकट्याकूच ट्रेनिंगेक कोणाक तेंच्यांनी डिसायड करचें. सपोज तेंचो बाबा ट्रेनिंगेक वयतलो बापूय तेंचो ट्रेनिंगेक वतलो तेजी तेंचो एकटोच ट्रेनिंगेक वयतलो. तिसरी गोश्ट म्हणजे जो रिटायरमेंटाक तेंकला जाका दम्याचे आसा डायबिटीज जाला अशा मनशाक आमी ट्रेनिंगेक घालूंक लागना की ताका सांगला की ताका अवॉयड करचो. आनी तिसरें इन्फंट म्हणजे एका वर्साच्या सकयल जेचे भुरगें आसा ओके अशें जर भुरगें आसत जाल्यार ताकाय ट्रेनिंग जी आसा पय न्ही ती अवॉयड करपाक लागल्या तिका ऑन ह्युमिनिटेरियन ग्रावंड फक्त ह्या चार बाबतींतलो विषय जो आसा ऑलरेडी आमी कळयलो. प्रवास आणि त्यांच्या जेवणाची कारण सरकारी कर्मचारी हे कितले सेन्सिटिव्ह त्यांच्या जेवणाचे आणि प्रवासाच्या विषयाच्या संदर्भातूय विचार जावचो व्यवस्थित की खंयसून की थंय कशी पावतली कारण महिला भितर जास्त टीचर. आमचे इन्सिडेंट कमांडर आहा पय न्ही त्यांच्या कडे गाडयो आसा आम्ही दिले अवेलेबल करून डेप्युटी कलेक्टराकडे गाडयो आसा आणि जो टीम इन्चार्ज असतो तो टीम इन्चार्ज इन कन्सल्टेशन विथ द इन्सिडंट कमांडर डेप्युटी कलेक्टर ह्या सगळ्यांकडे त्यांची थंयसर पावोवपाची व्यवस्था ही केली वयतली. त्यांची जेवणाची व्यवस्था जर आसत जाल्यार आमी जो मास्टर ट्रेनर आसा किंवा जो इन्चार्ज आसा ताका आमी कितें तरी ती व्यवस्था जी आसा ती हांव करपाक लायता. दुसरी अजून एक महत्वाची गजाल आता म्हाका पेरंट टीचर आपले प्रायमरी टिचर असोसिएशन हे येऊन स्वतः मेळ्ळे आणि त्यांच्यांनी आपली एका दिसाची सॅलरी ही CM रिलीफ कोविड फंड हेका पूर्ण सगळ्या टिचरांची प्रायमरी टिचरांनी सांगली की आमची एक दिसाची सॅलरी आम्ही विलिंगली ही गव्हर्मेंटाक दिता आम्ही कोणाकूच अजून फोर्स करूंक ना कांयच ना बट त्यांच्यांनी लेटर दिले की आम्ही विलिंगली एका दिसाची सॅलरी दिवपाक तयार आहोत. हय हय त्यांचे ऑल गोवा असोसिएशन आहात त्यांच्या म्हाका मेळपाक आयले. एक साधो विचार व्यवस्थित सगळी सोय केलेली आहात प्रत्येकाक गाडी दिलेली आहात सोशल डिस्टन्सिंग सांभाळून त्यांना व्यवस्थित दोन टायमाचे जेवण सगळे बरोबर. एक गोष्ट फक्त ती गोष्ट खूप साधी पण एक उलयता उलयता त्या कामगारा बरोबर त्यांची एक रिक्वेस्ट असली की कितें झाला मोबायलाचे त्यांचे चार्जिंग सोपला आणि त्यांना आपल्या फॅमिली मेंबरा कडे उलोवपाक मेळना आणि चार्जिंग करपाक भायली सगळी दुकानां बंद आहात ऑनलाईन चार्जिंग करतलो जाल्यार तो त्यांना प्रोसेस खबर ना. सो त्यांची एक रिक्वेस्ट आहे मोबाईल मोबाईल चार्जिंग करपी बी एकटा कोणाक तरी आम्ही थंय धाडटा आणि ते चार्जिंग करपाक म्हटले म्हणून आम्ही प्रत्येक ज्या जाग्यार कॅम्प आहा पय न्ही थंयसलो कोण तरी एकटो चार्जिंग करपी सोदून काडटा. हांव इन्सिडंट कमांड आमचो इन्चार्ज जो कॅम्पाचो आसा पय न्ही ताका इन्स्ट्रक्शन दिता ना सगळ्यांचे करचे पडटा तुका खबर ना तू कॅम्पार वचोंक ना हांव वचोन येयला थंय झगड्यो जाता. इतली बरी व्यवस्था आणि खंयच करूंक ना आसतली आणि ती बळी जर कॅम्प जाल्यार कॅम्पार वचून रावचो बरं दिसता अशी परिस्थिती आहे म्हणजे इतली बरी व्यवस्था केलेली आहे ना आज करप चालू हा कितें तें
काँग्रेस खूब मागण्यो करता, त्यांच्यो सगळ्यो मागण्यो मान्य कश्यो जातल्यो तर त्यो ते मागण्यो करीत आसता. तांकां सांग, सद्याच्या पयलीं जें सिच्युएशन आसा तितून सरकाराक सपोर्ट करप. सजेशन्स आसत जाल्यार ऑपोजिशन लिडर आसत, काँग्रेस आसत, तेंच्यांनी मेल करूनय म्हाका धाडचे. म्हाका पेपराच्या माध्यमांतल्यानूच कळोवपाक जाय अशी काय गरज ना. हांव जेन्ना सामान्य मनशाचे सजेशन्स हांव आयकतां, कारण म्हाका देवान बरें एक हें दिलां की सगळ्यांचे आयकपाची म्हाका संवय आहा. ओके, तर ते हांव सामान्य मनशाचे आयकतां. ते तर लिडर आनी सिनियर लिडर म्हणटा तशें खूब वर्सां राजकारणांत आसात, खूब वर्सां समाजकारणांत आसात, कितलींशींच वर्सां सगळे पोस्ट हें केल्ले आसात, एक्सपिरियन्स आसा. म्हणल्या उपरांत तेंचे एक्सपिरियन्स म्हाका शेअर करपाक कांयच हरकत ना. आय एम रेडी, कारण म्हाका आयकपाची संवय आहा. तांची फॅमिली क्वारंटायन केल्ली, तांकां होम क्वारंटायन केलां. आतां हय आतां कशें आसा हितूर, तो गोवा बागायतदाराचो विशय. तांकां रेट चड दी हांव सांगूंक शकचो ना न्ही. आमी आमचो प्रयत्न आसा. हांव उलयतां, खरें म्हणजे हे सरकारान सांगून न्ही, ज्यो ज्यो शेतकरी सोसायटीज आसा ह्या सगळ्यांनी आयज मदत करपाची गरज आसा. ज्या पद्दतीन आमी ह्यो सगळ्यो जेन्ना शेतकरी सोसायटी, बाकीच्यो आयज पर्यंत काळजी घेवपी वेगवेगळ्यो सोसायटी आहा वेगवेगळ्या तालुक्यांनी, ह्या सगळ्यांनी म्हणजे खंय तरी लोकांक, शेतकऱ्यांक मदत करपाक जाय म्हणून तेंच्यांनी आपल्या परीन वचून, म्हणजे सरकार सगळ्या जाणांक टायट करूंक शकना तूं घे तूं घे म्हणून, तेंच्यांनी विलिंगली वचून ते घेवप हें गरजेचें आसा. आनी म्हाका दिसता आयच्या घडीक ह्या संकटाच्या काळांत तेंच्यांनी सगळ्यांनी सरकाराक मदत करपाक जाय आनी लोकांक मदत करपाक जाय. इकॉनॉमीक रिवायवलाच्या संदर्भात तुम्ही आता स्पष्ट केले, म्हाका दिसता की जसे बजेटाक तुम्ही सजेशन मागयले पळय तशा पद्धतीन एक ईमेल एड्रेस आणि व्हॉट्सएप नंबर तुमचो जाहीर करतो, बरे सजेशन्स आसा. हांव आमच्या ऑफिसर टिमीक सांगता की ह्याय फावटी आमी इकॉनॉमीक रिवायवल सगळ्या लोकां कडल्यान मागोया. व्हेरी गुड सजेशन. लोकांनी मॉर्निंग वॉक जो आहा भायर करपाचो बंद करचो, घरानूच आपल्या गार्डनांत मॉर्निंग वॉक करचो. आनीक थोडे दीस आमकां सोशल डिस्टन्सींग न्ही, भायर भोंवप हें बंद करपाक जाय. सांजचे येवन भायर बसप किंवा ओपन प्लेसीचेर हें बंद करपाक जाय. बाजारांत बेश्टे पासयेक मारचे न्ही, की आवाज बऱ्याचशा पेपरांचे आनी बाकीचे सगळे वाचतालो की हय मिरामार बीच म्हण किंवा तूं गांवांतल्या चवाट्याचेर बसपाचें म्हण, हें सगळ्यात लोकांनी, म्हणजे शहरांत रावता तशें गांवांत लोकांनी सुद्दां हें सांबाळप गरजेचें आसा. कोणाकूय दिसता की गांवांत कोरोना खंयचो येतलो काय म्हणून, एखादो भुरगो तो गांवांत सगळ्याक भोंवन गांवांत येता ताज्या पासून फाल्यां सकाळीं येवंक शकता. ताज्या खातीर तितके प्रिकॉशन्स आमी सगळ्यांनी घेवंक जाय. थँक्यू.